बाळासाहेबांचा मित्र आहे सुदीप पवार यांची मैत्री म्हणजे अशी आहे कृष्ण आणि सुदामा आयुला आरोग्य लाभाव म्हणून तू त्याला आशीर्वाद द्यावा हर हर नागरिकांना या ठिकाणी छत्री वाटप केलं जात आहे. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या युवापर कार्यकर्त्या मित्रांमुळे मी आजपर्यंत इथं वाटचाल करू शकतो. नमस्कार मंडळी, कशात सर्व जण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपल्याला एक वेगळा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि हा व्हिडिओ जो असणार आहे तो कुणीतरी कुणासाठी कार्य करतोय हा व्हिडिओ असणार आहे. तो म्हणजे आपल्या श्रीवर्धनचे माजी नगराध्यक्ष श्री जितेंद्रजी सातनाक यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ आपल्या श्रीवर्धनची संघर्ष प्रतिष्ठान, जी सामाजिक कार्यामध्ये ओतून घेतलेली प्रतिष्ठान संस्था आहे, वेगवेगळे कार्यक्रम ती राबवत असते, सामाजिक कार्य करत असते. आणि आज त्यांनी ठेवलेलं आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके माजी नगराध्यक्ष जितेंद्रजी सातनाक यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या श्रीवर्धनच्या कसबापेठ येथे आपले ज्येष्ठ नागरिक, जे वयानी मोठे आहेत ज्येष्ठ नागरिक, यांचा सत्कार या ठिकाणी आहे. आणि आता पावसाळासुद्धा चालू आहे, त्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान आयोजित श्री सुनीलजी पवार, आपल्या श्रीवर्धनचे जे उद्योजक आहेत श्री सुनीलजी पवार, यांच्या पुरस्काराने ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी छत्री वाटपसुद्धा आहे, कारण पावसाळासुद्धा चालू आहे. गेल्या वर्षीसुद्धा हा कार्यक्रम होता, आपल्या श्रीवर्धनच्या मराठी शाळेमध्ये होता. मला काही कारणास्तव त्या ठिकाणी जाता नाही आलं, पण यावर्षी जरूर मी येईन असं त्यांना सांगितलं होतं, कारण हे सामाजिक कार्य आपले श्रीवर्धनकर करतच असतात. चला तर आपण सर्वांनी आपल्या श्रीवर्धनचे लाडके माजी नगराध्यक्ष श्री जितेंद्रजी सातनाक, आपण सर्वजण त्यांना बाळा सातनाक म्हणून संबोधतो, असे सर्वांचे लाडके जितेंद्रजी सातनाक यांना वाढदिवसाच्या आपला जीवन परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा देऊया. आणि संघर्ष प्रतिष्ठान आयोजित श्री सुनील पवार, आपले जे श्रीवर्धनचे उद्योजक आहेत, यांच्या मार्फत या ठिकाणी छत्री वाटप असणार आहे, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असणार आहे, तो सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे वेळ न दवडता आपण या सत्कार समारंभात सामील होऊया. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. चला तर आपण सत्कार समारंभात सामील होऊया. आपल्या सर्वांचे लाडके आपले माजी नगराध्यक्ष श्री जितेंद्रजी सातनाक यांचा आज वाढदिवस या प्रीत्यर्थ हा कार्यक्रम आहे. आणि त्यांना आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आता या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. संघर्ष प्रतिष्ठान आयोजित आपले माजी नगरसेवक आणि उद्योजक श्री सुनीलजी पवार यांच्या पुरस्काराने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सत्कार समारंभ असणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा. आणि त्यांना छत्रींचं वाटपसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. चला आता कार्यक्रमाला सुरुवात होते. श्रावणवासी हर्ष मानसी हिरवळ लाटे चोरीकडे क्षणात येते सरसरशिणे क्षणात घेऊन पडे. श्रावण महिन्याच्या आपल्या सगळ्यांना आणि यामुळे जे सर्व सण येतील त्या सर्व सणांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. न्याय देत त्यांनी सर्वसामान्यांच्या मनामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला असे आमचे मित्र आपल्या सेवेशी सदैव तत्पर सातनाक जितेंद्र प्रभाकर यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात.
बाळासाहेबांचा मित्र आहे सुदीप पवार यांची मैत्री म्हणजे अशी आहे कृष्ण आणि सुदामा मित्र म्हणे त्यांची मैत्री त्याच्यापेक्षा घट्ट आहे चिखल मातीसारखी आहे माती चिखलाला सोडणार नाही चिखल पाणी मातीला सोडणार अशा तऱ्हेने त्यांची घट्ट मैत्री आहे चार आठ दिवसापूर्वी आणि बाळासाहेबांचा वाढदिवस बरेच वर्ष सुनील पवार सरकार आणि त्यांच्या दोघीला इकडं संघर्ष स्थान असतं ही मंडळी दरवर्षी हॉस्पिटलला फळं वाटप शाळेत मुलांना वया पुस्तकं वाटप अशा तऱ्हेने साजरा करीत होते परंतु ह्या चार आठ दिवसापूर्वी सुनील पवार हे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले गुरुजी माझी एक कल्पना आहे की यंदा बाळासाहेबांचा वाढदिवस ज्येष्ठांनी आशीर्वाद घेऊन साजरा करावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा वाढदिवस कसा करायचा आहे साजरा की तुमच्याकडे ही फुलं दिली जाती फुलांच्या पाकळ्या आणि त्यावेळेस बाळासाहेबांच्यावर फुलांचं मुली प्रार्थना केल्यानंतर तो क्षण करायचा मी आराधन महादेवाचं की ते प्रोक्षण त्यांच्या डोक्यात करायचे आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गजाननाच्या गणपतीच्या कारणाने करतो वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समाप्रम निर्विघ्नं कुरुमे देव देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा प्रार्थना करतोय की तुझा नेतृत्व जितेंद्र साधना आमचा भाऊ बहन जितेंद्र बाळासाधना यांनी 50 वर्षातून ज्येष्ठी पृथ्वीकडे वाटचाल केली आहे तेव्हा त्याला सुख शांती समाधान आणि उत्तम आयुरा आरोग्य लाभाव म्हणून तू त्याला आशीर्वाद द्यावा हर हर आपण बाळासाहेबांना श्रीफळ चार आणि पुष्पगुच्छ अर्पण करणार आहोत आणि ते अर्पण करण्यासाठी मी आपले इथे जमलेल्या ज्येष्ठांच्यातले वरिष्ठ ज्येष्ठ ज्ञानवृद्ध असे यशवंत शेठ सावंत आप्पा शेठ धंद्रे बंदरकर सर यांनी पुढे येऊन आप्पा उठा यशवंत शेठ सावंत बंदरकर सर करणेकर गुरुजी या तुम्ही पण गुरुजी यांचे आशीर्वाद घ्या तमाम मंडळी आणि ना आमचे कपडे साहेब नंदाजी सर उमेदा तुम्ही सगळ्यांनी आज हा भाग्याचा दिवस सोनियाचा दिनू आज आपल्याला श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे आपले श्रीवर्धनचे सर्वांचे लाडके माजी नगराध्यक्ष श्री जितेंद्रजी बाळासाधनाक यांचा आज वाढदिवस आणि ज्येष्ठ नागरिकांतर्फे हा सत्कार औक्षण झालेला आहे आपल्याला आत्ता पाहायला मिळालं आणि ज्येष्ठांकडून त्यांचा सत्कारसुद्धा होतोय आता त्यांना आशीर्वाद दिला जातोय बाळाजी सातनागांचा आता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सत्कार केलेला आहे आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक महिलासुद्धा आहेत यांच्यातर्फे सुद्धा बाळाजींना आशीर्वाद दिले जात आहेत
आणि खरंच सर्वांचे लाडके असलेले आपले आणि माजी नगराध्यक्ष आपले बाळाजी सातनाक यांचा आज वाढदिवस वाढदिवस नाही तर कुणीतरी कुणासाठी कार्य करत आहे म्हणजे चांगलं कार्य हे श्रीवर्धनकर करतच असतात आणि श्रीवर्धनकरांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असतं असे आपले सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांमध्ये ज्येष्ठ असलेले आमचे कर्णेकर गुरुजी आहेत चव्हाण गुरुजीसुद्धा आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच कोणी श्रीवर्धनकर बाहेरगावी असेल तर जरूर बघा हे सगळे आपले ज्येष्ठ नागरिक आज आपल्याला श्रीवर्धनमधले पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी बाळाजींचा सत्कार होतोय. आता आपल्या माजी नगरसेविका कविताजी सातनाक यासुद्धा माजी नगराध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा आज सत्कार करतात. निलेशजी सुद्धा आहेत. खरंच बाळाजींचं हे समाजकार्य सर्वांमध्ये असतं आणि समाजासाठी काहीतरी करावं राजकारण सोडून समाजकार्य करावं ही त्यांची हिरिरी असते आणि यामुळेच सर्वांचे लाडके आपले बाळादादा सातनाक जितेंद्रजी सातनाक आज सर्वांकडनं हे आशीर्वाद घेत आहेत. आज श्रावणी सोमवार म्हटलं श्रावणातला आज पहिला दिवस आणि सर्वजण शुभेच्छा देत आहेत बाळादादांना जे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच बाळाजींचं कार्य हे असे अतुलनीय आहे आणि सर्व जे सामाजिक कार्यकर्ते असो सर्वजण पत्रकार असो हे सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाळाजींना आशीर्वाद देताना हे सगळे ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळत आहेत आणि श्रीवर्धनच्या लाडक्या आपल्या माजी नगराध्यक्षा दिशाजी नागवेकर आणि रुची बोरकर राणी बोरकर या ठिकाणी सुद्धा बाळाजींना आपल्या जितेंद्र सातनाकांना शुभेच्छा देत आहेत. ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर श्रीवर्धनचे सगळे आपले म्हणजे मित्रमंडळी असो आणि सगळे समाजकार्य करणारे आपले सामाजिक कार्यकर्ते असो श्रीवर्धनकर आज बाळाजींना आपल्या जितेंद्रजी सातनाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आता थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे संघर्ष प्रतिष्ठान आयोजित श्री सुनीलजी पवार जे हे माजी नगरसेवक जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत सुनीलजी पवार यांच्या पुरस्काराने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप सुद्धा असणार आहे. दरवर्षी सुनीलजी पवार कोणतं ना कोणतं सामाजिक कार्य हे करतच असतात. गेल्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम होता पण आपल्याला काही कारणास्तव येता आलं नाही पण यावर्षी जरूर मी येईन असं त्यांना सांगितलं. हा सर्व कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमच्या श्रीवर्धनचे उद्योजक देवेंद्रजी भुसाणे आहेत, विजयदादा पडवळसुद्धा आहेत, गणेशजी मांद्रेकर आहेत आणि सुहासजी पोलेकर आहेत. या ठिकाणी आपले पत्रकार सावंतजी तवसाळकरसुद्धा दिसत आहेत, आपले मित्र जे आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे भाईजी पोलेकरसुद्धा आहेत, सुनीलजी दर्गे आहेत, सालदुरकर काका आहेत, हे सर्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि अजिंक्य भाटकरसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. निलेशजी सातनाक आहेत. खरंच ज्येष्ठ असो आणि तरुण असो सर्वजण आज आपल्या लाडक्या मित्राला आणि आपल्या ज्या कार्यकर्त्याला भेट देण्यासाठी आणि खरंच सामाजिक कार्य बाळादादांचं हे अतुलनीय आहे आणि हे यातून आपल्याला प्रत्ययास येत आहे. या सर्व शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे आपण सुद्धा बाळाजींना देऊया आणि जो कोणी श्रीवर्धनकर या ठिकाणी बघत असेल त्यांना सुद्धा हा कार्यक्रम पाहायला मिळतोय. जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत आणि हे असेच पारंपरिक सण असो असेच कार्यक्रम हे आपल्या श्रीवर्धनमध्ये होतच असतात. या ठिकाणी केक सुद्धा कापला जातोय बघा. मला
बाळाजींना आपण शुभेच्छा देऊया. बाळाजी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. त्यांचा 52 वाढदिवस होणार आहे. असे जन्म बाळासाहेब सपना आणि सर्व माझी बंधू आणि बहिणू यांना सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. सपना साहेबांबद्दल त्यांना मी परमेश्वरांना सांगेन की त्यांना दीर्घायुष्य मिळो, त्यांचा आयु आरोग्य वाढो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार सगळ्यांना. जितेंद्र सपना माजी नगराध्यक्ष आणि आपल्या गावाचं उभरंत नेतृत्व, मला अभिमान वाटतो आज आपण सर्वांनी मिळून अत्यंत आनंदाने तुमचा वाढदिवस साजरा करतो आहे. आणि मला जास्त अभिमान अशासाठी वाटतो की ते माझे विद्यार्थी आहे. आपला विद्यार्थी एवढा मोठा झाला आणि अजून मोठा व्हावा अशी मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. त्यांना भरभरून आशीर्वाद देतो आणि माझे दोन शब्द संपतो. धन्यवाद. अशा कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती त्यांचा आज आपण 52वा वाढदिवस साजरा करतो. सर्वांचे सहकारी, सर्वांचे मित्र, सर्वांचे एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेल्यांना या तुरुंग शहरावर स्थान मिळाले. ते आदरणीय आमचे जीवनचे कंटेनचे मित्र, सहकारी, अनेक क्षेत्रामध्ये आम्हाला मदत करणारे आदरणीय बाळासाहेब सपना, त्यांना सुदर्शन आयुर्वेद लागू अशी काही सौंदर्याचे मी प्रार्थना करत असताना त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावंच वाटतं. बाळासाहेब आणि आमचा स्नेह अतिशय जुनापुरा स्नेह आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आज ते दिवस तालुका शिक्षक प्रसारण मेळाचे गेल्या 8 वर्षापासून सभापती आहे. त्यांच्या सभापती काळामध्ये जे काही प्रसंग आले त्या प्रसंगांना बाळासाहेबांनी अतिशय आपला जीव उचलून ते सांभाळले. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यामध्ये त्यांना अतिशय आवड आहे. आई सौंदर्याच्या कृपेने त्या सौंदर्याचा गाढवा पाहते हे आमच्या दृष्टिकोनात अतिशय चांगली बाब आहे. श्रीवर्धन शहराचा विकास आदरणीय तळकर साहेब, आदरणीय आदित्य साहेब आणि अनिकेची अनिकेताई त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांभाळत असताना आज साहेबांनी जर मी फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. शहराचा विकास, शहराचा जो काही विकास आहे तर विकासाची जी काय वाढ आहे, ज्या काय अडचणी आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्या काय अडचणी असतील ते सोडवण्याची अतिशय जबाबदारी बाळासाहेबांवरती दिली. आणि गेले 5 वर्ष ते श्रीमंत नगरपालिकेचे सभापती नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं ही आमच्या पृष्ठभागातील अतिशय गौरवशाली बाब आहे. सदैव प्रसन्न असलेल्या त्या आमच्या स्नेहाला आम्ही आई सौंदर्यासाठी प्रार्थना करून उदंड आघाडी लाभो. सर्वांची काय कामं आहेत बाळासाहेब, आपण आपल्या सर्व गोष्टीची आवड आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सगळ्या गोष्टीची आवड आहे. त्यामुळे ज्येष्ठपर्यंत आपल्याला करता येते शिवसेना शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते करावे अशी संदेश व्यक्त करतो. आपला सर्वांना शुभेच्छा देतो. त्यासाठी बाळासाहेब आजचा हा आगळावेगळा कार्यक्रम त्यांनी वाढदिवसाकरिता उपस्थित आयोजित केला आहे. ते सरकारमंत्री बाळासाहेब सपना माझे मित्र आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाला आलेले उपस्थित असे सर्व मान्यवर आमचे, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि श्रीवर्धनमधील इतर मान्यवर व्यक्ती आणि महिला अतिक्रमण करतो. मला फार आनंद होतो या ठिकाणी की बाळासाहेबांचा वाढदिवस जितो आहे तुम्हाला आज या ठिकाणी समजला. मी नेहमी विचारायचो त्यांना की बाबा कसं म्हणजे आपली जी बॉडी आहे
ती गेली तर मेंटेन ठेवली आपण, तर वयाचा अंदाज घेता येत नाही. म्हणून माझ्या मित्र त्यांना विचारलं की बाळासाहेबांचं वय किती आहे. चांगली गोष्ट आहे, यामध्ये त्यांनी आपल्या राजकारणामध्ये झोकून दिलं आणि सिंहासनाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तत्कालीनच्या सहकार्याने अभिजिताईंच्या सहकार्याने त्यांनी चांगलं काम केलं असं आज मीही म्हणतोय. कारण तुम्हाला सर्व परिचित आहे मी इतकी वर्ष जवळ जवळ 25 वर्ष या सिंहगड शहराचा कारभार आखलेला आहे आणि विकासाची पण त्यामध्ये कामं केली आहेत. सर्व आता श्री तटकरी त्यांची नाते त्याला सगळ्यात जबाबदार किंवा आपल्यापर्यंत आणण्याचं काम हे बाळासाहेबांचं आहे. तटकरी साहेबांपर्यंत सिंहगड शहराची जेवढ्या काही समस्या आहेत ते पोचवण्याचं काम बाळासाहेब करतात. आणि एक गोष्ट अशी आहे की या त्यांच्या कार्यक्रमाकरता वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करतो. एखाद्या माझा कुमार दिवस आहे आणि वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. परंतु बाळासाहेबांनी ज्येष्ठांसाठी जो कार्यक्रम आयोजित केला तो फक्त एक ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. आम्ही आहोत लहान आमच्या मोठे आलो नंतर पुढे जेसा खात दडपण अनुभव घेत आपण पुढे सरतो. परंतु जर अशा प्रकारची ज्येष्ठ माणूस जर आपली मैत्री असेल जर आपला गुरु असेल तर त्याच्याकडून सगळं आपल्याला अचानक मिळतं आणि आपल्या पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या आपल्या कालकाजामध्ये आपल्याला ते पूरक ठरतो. अशा प्रकारचा आज जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो त्याला आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला आणि त्यांच्या पूर्ण दीर्घायुष्याला असा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सुंदरेश्वरांनी प्रार्थना करतो माझं शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, आज आपण ज्येष्ठ नागरिक सगळे जमलेलं ज्येष्ठ नागरिकांच्याच कार्यकारिणी सदस्य आहे. तर ना काळाजवळ किंवा वाढदिवस आमच्या बाळाचा साजरा करण्यासाठी पवार यांनी वाचला त्याला धन्यवाद. आज आपल्यापुढे जो 52वा वाढदिवस आताच माझ्या अगोदर जे वक्ते होते तेव्हा परवच त्यांनी सांगितलं की 52 वय आहे हे काय पटकन लक्षात येत आहे असं एक तेव्हा म्हणजे तरुण तडपदार संपूर्ण क्षेत्रात राजकीय असू दे सांस्कृतिक असू दे सामाजिक असू दे क्रीडा क्षेत्र कुठल्या क्षेत्रात मागे घासणारे आपले म्हणजे आमच्या बाळा सगळ्या प्रकारची पदक म्हणजे अष्टपैलू खेळाडू असं मला आमच्या बाळाचं वर्णन करावं असं वाटतं. कारण सगळ्या क्षेत्रात असे कर्तृत्ववान माणसं नसतात परंतु अष्टपैलू खेळाडू म्हणून बाळाचं माझ्या वर्णन करावं असं मला वाटतं. आज 52 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हसत सगळ्यांचं स्वागत करणारा असं आमचा म्हणजे जितेंद्र आपला सर्वांचे म्हणजे माझा बाळा असं मला म्हणजे मी 12 रुपये त्याच्याबद्दल मला आपुलकी जवळली म्हणजे प्रेम अष्ट आहे म्हणून मी त्याला बाळा असं म्हणते. ईश्वरचरणी संजयचरणी ही अगदीच म्हणे की त्याचं उर्वरित आयुष्य आहे त्याला चांगलं आरोग्य लाभू दे आणि अजून उंच भरारी त्याने घेऊ दे त्याला पुढील आयुष्यामध्ये शुभेच्छा देऊन त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद जय महाराज. संघर्ष प्रतिष्ठान आणि माझे मित्र सुनील पवार त्यांनी हा जो आज नृत्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माझे मित्र म्हणजे आदरणीय जितेंद्रजी तथा बाळासाहेब सातना त्यांच्या 52व्या जन्मदिनानिमित्त अच्छा या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे आणि त्यानिमित्त आपल्या परिसरातल्या सुवर्ण शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्काराचं आयोजन त्यांनी काल मला सांगितलं केलेलं आहे. त्यांचा 50वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला होता. मी होतो पण थोडासा उशीर आल्यामुळे माझ्या मनात जे काही होतं त्यांच्याबद्दलचं मनोगत ते व्यक्त करण्याचं राहिलं होतं. तो माझा मित्र आहे, तो माझा वर्ग मित्र आहे, समवयस्क आहे. 3 महिन्यापूर्वी माझा वाढदिवस माझा झाला. माझी जन्मतारीख 8/5 आहे आणि त्याची 5 आहे आणि त्यावेळी जे काही राहिलं बोलण्याचं ते बोलण्याची संधी ते भाग्य मला लाभलं आहे. त्याचं नाव जितेंद्र आहे. बऱ्याच जणांनी त्यांच्या फिटनेसबद्दल कुमार बहिणी आरोग्याबद्दल सांगितलं.
नाव किती समर्पण ठेवायचं त्याच्या आईवडिलांनी ते नाव ठेवलं आहे जितेंद्रमधून त्यांनी विजय मिळवलाय आणि त्यांच्या फिटनेसबद्दल नेहमी मला कौतुक राहिलं. त्यांचं सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातलं काम अतिशय उत्तुंगाचं आहे. राजकीय क्षेत्रात या शिबिरावर आश्रम फार आवश्यक आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छाच देतो. माझ्या शुभेच्छा माझं प्रेम माझा पाठिंबा हा नेहमीच त्यांना असेल. त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रात काही अनुभव वाईट आले असतील ते माझ्याकडे शेअर करतात तेव्हा फार त्यांना दुःख होतं की अनेक लोकांसाठी त्यांनी अनेक मित्रांसाठी आपल्या जवळच मानून प्रचंड काम केलं त्यांना मदत केली. जीवा मावाचे लोक काही जवळ येतात काही लांब जातात मीही त्या अनुभव केलेलं आहे. त्यांना मी एवढंच सांगेन अशा लोकांना बाजूला करा आणि जे तुमच्यावर तुमचे असंख्य लोक प्रेम करतात त्यांच्यासाठी तुमचं कार्य चालू ठेवा. आणि मागे मी त्यांना एक भिंगा कदमजीकरांची कविता पाठवली होती ती त्यांच्या कार्याबद्दल आहे. ती कविता मी फक्त आपल्यासमोर वाचन करतो की सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक चांगले वाईट अनुभव येतात चांगले वाईट लोक भेटत असतात. त्याने आपलं काम आपण थांबायचं नसतं खेळा जया अंगी मोठे म्हणत आहे आणि आपल्याला कठीण विनर जे कविता आहे ती ते आपल्यासमोर सादर करतो आणि नंतर मग माझ्या वाणीस विराम देतो. केले कुणासव किती हे कधी मोजू नये केले कुणासव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊन डोक्यावरी जे घेऊन आज येथे लागली घेतील ते पाया तळी त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवून सत्यास साक्षी ठेवून वागेल तो बोलेल तो पोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे. आणि पाण्यामध्ये पडलास ना पाण्यामध्ये पडलास ना पाणी कसेही ते असो आता कळे ना पोहणे त्याला तयारी पाहिजे. बाळासाहेबांनी ही तयारी ठेवूनच पुढचं सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचं कार्य असं चालू ठेवलं त्यांना याच्या या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश लाभत राहून मोठमोठ्या पदांचा त्यांना लाभ होत राहावा ही ईश्वर चरणे आणि सोंदईच्या मी प्रार्थना करतो आणि तुमचा वाणी श्रीराम देतो. जय हिंद जय महाराज. नवरात्र उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो अशा ह्या पवित्र जागेत असा म्हणजे व्यक्तीचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत आणि या वाढदिवसाची उपस्थित सामान्य ज्येष्ठ नागरिक ते कधीच कुठे घरच्या बाहेर पडत नाही ते आले. तुम्ही एकत्र साहेब तुमच्या खूप जास्त प्रेम आहे त्याप्रमाणे वेगवेगळे व्यावसायिक आहेत तुमचे मित्रमंडळी आहेत वेगवेगळ्या पदावर कार्य करणारे लोक आहेत त्याप्रमाणे बरेचसे माजी नगराध्यक्ष सुद्धा आलेले आहेत आणि अशा या लाडक्या आमच्या साहेबांना माझ्या रिकामी परिवाराकडून त्याप्रमाणे प्रणारावत माध्यमिक विद्यालय शिरोडकर यांच्याकडून वाढायचं शुभेच्छा देतो. आणि साहेब तुम्हाला मी 7 वर्षापूर्वी बोललो होतो की साहेब तुम्ही तुमचे नगराध्यक्षापदा राहू नका तुम्ही भविष्यात आमदारीकडे बघा जा आणि खरंच तुम्ही आमदार व्हाल अशी शुभेच्छा देतो आणि माझे दोन सोबत धन्यवाद सर. यानंतर आजचे सत्कारमूर्ती आपले सगळ्यांचे लाडके जितेंद्र तुमचं बाळा साधना यांना विनंती करतो त्याने त्यांचं मार्गदर्शन करावं. ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते माझे युवा भावाचे मित्र आणि संरक्षण प्रतिष्ठानचे प्रमुख सुनीलजी पवार दिनेश अण्णा आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र सर्वप्रथम शब्द नाही तुमचे आभार मानण्यासाठी कारण आज ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मला ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचं देखील मी मनापासून अशा या कार्यक्रमामध्ये ऋण व्यक्त करतो. अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक कोणीकर गुरुजी आणि समाजाचे अध्यक्ष शैलजी नापडकर महिलांचे अध्यक्ष आमच्या भाटकर काकी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले संदीपभाई कोलेकर
आमचे बंधू सुभाषजी कुलेकर, आमचे मोठे काका जयपप्पा सातना, आमचे काका राजेंद्रजी सातना, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या माजी नगराध्यक्ष सातना काकी, दिशा मॅडम, शिवाली शेवटे, रुचिताई बोरकर, माजी नगराध्यक्ष कन्हे काकी, राऊत काकी, भूत काकी, मोगले काकी, आमच्या पेट काक्या, म्हणजे तुम्हाला उद्यापासून आशीर्वाद दिले त्या आमच्या माने मॅडम, आवाजून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभू सर, शिवसेनेचे अध्यक्ष आमचे मित्र देवेंद्र भाई, माझे मित्र ॲडव्होकेट सेंट विजयकर, गणेशप्पा पांडेकर, भावकाका तांबूलकर, आमचे गजाभाऊ, आमचे रविवार भावेश सवाई आर्शी, सर्वच आज या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सन्मान्य माता भगिनी पत्रकार मित्र, खरं तर आज माझ्याकडे स्वतःच आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर संप्रेम व्यक्त केलं, मला आशीर्वाद देण्यासाठी ज्या पद्धतीने उपस्थित राहून मला सन्मानित केलं, माझ्या सार्वजनिक राजकीय आणि सामाजिक राजकारणामध्ये किंवा सामाजिक वाटचालीमध्ये पुढच्या वाटचालीमध्ये माझा उत्साह अजून द्विगुणित केला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचेच मी मनापासून गोड व्यक्त करतो. अनेक वक्त्यांनी माझ्याबद्दल काही गोष्टी सांगितले, माझ्याबद्दल काही भावना व्यक्त केली. खरं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलो, माझ्या मागे राजकीय वारसा नसताना देखील तुमच्या सर्वांसारख्या भक्कम पाठबळ देणाऱ्या मान्यवरांमुळे, मार्गदर्शनामुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या युवापण कार्यकर्ते आणि मित्रांमुळे मी आजपर्यंत इथं वाटचाल करू शकलो. खरं तर माझा 50वा वाढदिवस पण ज्या पद्धतीने माझ्या मित्रमंडळींनी भावांनी साजरा केला, आजचा देखील हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित केला, गेल्या वर्षीचा देखील एक नंबर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करताना मला अभिमान वाटतो की माझ्या या वाटचालीमध्ये अशा पद्धतीचे मित्र कार्यकर्ते आणि आपल्यासारखे सर्व सद्व्यवस्थ मला मिळाले ते मी माझं भाग्य समजतो. खरं तर आज ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठीचा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार. अनेक वेळेला अनेक राष्ट्रीय व्यासपीठावर कार्यक्रम करत असताना सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी नेहमी आवर्जून भाग घेत असतो, पण आज माझ्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे देखील मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आमचे मित्र जीवन धंपा देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, सप्तीर आहेत आमचे पत्रकार, त्यांचं देखील मी आवर्जून धन्यवाद उपस्थित करतो. आज तुम्ही सर्वांनीच माझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तुमच्या या शुभेच्छा, तुमचं मार्गदर्शन मी पुढच्या वाटचालीमध्ये असं आचरण आणि ज्या पद्धतीने तुम्ही विश्वासाने माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला, प्रेमाचा वर्षाव केला, तर सामाजिक जाणीव ठेवून मी पुढच्या वाटचालीमध्ये मी या शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत राहीन, तुम्हाला अभिप्रेत असणारे काम करत राहीन, तुमच्या प्रेमाला तुमच्या विश्वासाला कुठे गालबोट लागणार नाही हा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. खरं तर 2006 साली मी पहिल्यांदा निवडून आलो आणि माझी राजकीय कारकिर्द 6 जून 1999 पासून चालू झाली, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माझ्या माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुरेशजी तटकरे साहेब आणि त्यांच्या कुटुंबियाने मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद आणि विश्वास व्यक्त केल्यामुळे मी आज इथं तुमच्यासमोर उभा आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची पदं रुजवण्याची संधी दिली. सामाजिक कार्यक्रमामधून काम करताना वेगवेगळ्या समाजाच्या विभूतीने माझ्यावर विश्वास दाखवून ज्या पद्धतीने मला पदावर काम करण्याची संधी दिली, लढावा लागू हैसूल सारख्या संस्थेमध्ये शाळेमध्ये शिकलो आणि त्याचं सभापतीपदी मला विराजमान होण्याची संधी मिळाली, त्या सगळीच आणि या शहरातल्या नगराध्यक्षपद भूषवण्याची ज्यावेळी संधी मिळाली, त्या सर्वच कार्यावर काम करत असताना सर्वसामान्य माणसांना न्याय कसा देते आज प्रयत्न माझ्याकडून झाला. 2006 साली ज्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आलो, माझ्या मॅडमने माझ्या आईचा उल्लेख केला, माई वडिलांचा केला,
तर माझ्या आईने मला त्यावेळी सांगितलं की बघ या क्षेत्रात काम करतो. तिने एकच मला त्यावेळी गोष्ट सांगितली की अजूनपर्यंत माझ्या 20-25 वर्षाच्या राजकीय आयुष्यामध्ये लक्षात ठेवली, उठू नको माचू नको, घेतला वसा टाकू नको. या पद्धतीने मी आता माझ्या राजकीय सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करतो, पुढेही अशाच पद्धतीने काम करेन. आपण सर्वजण माझ्या या वाटचालीमध्ये नेहमीच शुभेच्छा आणि आशीर्वाद रूपी सहभाग तुमचा राहील असा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा माझे मित्र सुनील पवार, दिनेश अण्णा असतील, नागवेकर, अर्चित असतील, दिनेश बागेश, निशा आणि सर्व त्यांचे सहकारी ज्यांच्या आज मला नाव घ्यायला देखील कमी पडतील त्या सर्वांचंच पुन्हा पुन्हा मी म्हणून व्यक्त करतो. आणि असेच माझ्या आयुष्यामध्ये सर्वजण एका आशीर्वाद रूपी माझ्या सहकार्याच्या भावनेने माझ्यावर असाच तुमचा वरदहस्त आशीर्वाद राहते अशी प्रेमाची विनंती माझ्या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. सगळ्यांच्याच भावनांचा आदर करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शक्ती वाटपाचा कार्यक्रम सुंदर आणि छान असं मनोगत बाळाजी सातनाक यांनी आता व्यक्त केलेलं आहे. आणि खरंच सर्वांसाठी कार्य करणारे आपले बाळाजी सातनाक आणि आज आपल्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि हा सर्व कार्यक्रम पाहायला मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी छत्री वाटप केलं जात आहे. बाळदादांनी छान असं मनोगत केलं आणि आता छत्रीचं वाटप केलं जात आहे. संघर्ष प्रतिष्ठान आयोजित श्री सुनीलजी पवार पुरस्कृत हे छत्री वाटप आज श्री जितेंद्रजी सातनाक यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ हे केलं जात आहे. खरंच ज्येष्ठांसाठी काही ना काहीतरी कार्य करावं ही मनोवृत्ती आपल्या श्रीवर्धनकरांमध्ये आहे आणि खरंच तरुण वर्गसुद्धा यासाठी कार्य करत आहे हे आज आपल्याला या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ पाहायला येत आहे. जरूर तुम्ही कमेंट्स करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये की आपल्याला हा सर्व कार्यक्रम कसा वाटतो येतो. आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक माने मॅडमसुद्धा बाळाजींना काहीतरी बक्षीस देऊन किंवा काही बक्षीसरूपी आशीर्वाद देत आहेत आपल्याला हे पाहायला मिळत आहे. आणि त्यांनासुद्धा छत्रीचं वाटप बाळादादांकडनं होत आहे. ज्येष्ठ महिलांनासुद्धा या ठिकाणी छत्रीचं वाटप करताना आपल्याला सर्वांचे लाडके बाळादादा पाहायला मिळत आहेत. या वाढदिवसानिमित्ताने लहान तोरांचे आशीर्वाद बाळादादांना आज सुद्धा मिळत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तर झालेलं आहे पण या ठिकाणी आपण पाहतोय की माजी नगराध्यक्ष जितेंद्रजी सातनाक यांच्या वाढदिवसानिमित्त हा सर्व कार्यक्रम आणि माजी उपनगराध्यक्ष आमचे दिनेशजी नागवेकर आणि ज्या नगराध्यक्ष मॅडम आहेत दिशा नागवेकर यांच्यामार्फत सुद्धा बाळाजींचा हा सत्कार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळाजींचा सत्कार सर्व वर्गातून आपण पाहतोय, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक असो, तरुण वर्ग असो, या सर्वांनी हा पुरस्कार बाळादादांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता छत्रीचं वाटप झालेलं आहे. आमचे मित्र गणेशजी कुडगावकर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच ज्येष्ठांना काहीतरी म्हणजे विरंगुळा असावा यासाठी सर्व श्रीवर्धनकर हे प्रयत्न करतात. त्यातच आमचे ज्येष्ठ पत्रकार समीरजी रिजबोल सुद्धा हे
वेळोवेळी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. आमचे सर्वांचे लाडके अण्णा पुलेकर सुद्धा आपल्या श्रीवर्धनच्या या कार्यामध्ये सहभागी असतात, जे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. बघा, मी वेळोवेळी सांगत असतो, श्रीवर्धनच्या महिला या कुठेही कमी नाही आहेत. आज सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके बाळादादांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ सुद्धा हा महिला वर्ग पाहायला मिळतोय. आमचे मित्र निलेशजी प्रभाळे सुद्धा बाळादादांचा सत्कार करतायत. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की तरुण वर्ग सुद्धा बाळाजींच्या प्रेमात असतो. खरंच भावेशजी मांद्रेकर, निलेशजी सातनाक हे सुद्धा बाळाजींचा आणि सत्कार करतात आणि शुभेच्छा देत आहेत बाळाजींना. आणि बाळाजींना पुन्हा एकदा आपला जीवन परिवारातर्फे सुद्धा लाख लाख शुभेच्छा देतो. आणि हा सत्कार समारंभ ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, जो आपले श्रीवर्धनचे माजी नगरसेवक आणि उद्योगपती सुनीलजी पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. जे बाळाजींच्या सोबत असतात, बाळाजींचे खास मित्र असे ओळख असलेले सुनीलजी पवार आपल्याला पाहायला मिळतात, पण पडद्याआड असतात, ते कधी व्हिडिओमध्ये आपल्या येत नाही. आणि बघा, सुनीलजी पवार या ठिकाणी आपल्याला दिसतात. सुनीलजी, तुम्हाला पुन्हा एकदा थँक्स बोलतो की असेच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी करता आणि करत राहा. सुनीलजी पवार, काय सांगाल, आज बाळाजींना या रूपाने तुम्ही शुभेच्छा दिल्यात आणि सगळं तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक आज आपल्याला पाहायला मिळाल, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष प्रतिष्ठानने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर असेच दरवर्षी आम्ही गायना काहीतरी कार्यक्रम करू. बघा, आपल्याला सांगितलं की संघर्ष प्रतिष्ठान, आणि खरं आज सांगायचं म्हटल्यानंतर सुनीलजी पवार पुरस्कृत आहेत ज्येष्ठ नागरिकांना या छत्र्या. आणि छान असा हा छोटेखानी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला. आमचे साजनदादा आहेत, नानाजी आहेत, दिलेशजी आहेत आणि माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष दिनेशजी नागवेकर यांनी सुद्धा सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, ज्या आज आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण ऐकलं, सुनीलजींनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि तुर्तास हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुणीतरी कुणासाठी कार्य करावं हे आज आपल्याला प्रत्ययास आलं की खरंच राजकारण सोडून सामाजिक कार्य आपल्या श्रीवर्धनकरांसाठी काहीतरी करावं हा मनोउद्देश घेऊन आपले बाळाजी सातनाक सर्वांचे लाडके माजी नगराध्यक्ष आणि त्यांना वेगवेगळी पदं श्रीवर्धनमध्ये तर आहेत, त्याचा गर्व नसलेले सर्वांचे लाडके बाळाजी सातनाक यांचा वाढदिवस आज आगळा वेगळा आपल्याला पाहायला मिळालं. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पाहायला मिळाले, तरुण असो, लहान असो आणि वृद्ध असो, सर्वजण या कार्यक्रमाला आजच्या दिवसाला आपल्या लाडक्या भावाला, लाडक्या मित्राला आणि लाडक्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज हा छोटेखानी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तो कमेंट करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा.